लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बिटको चौकात काल पहाटे लागलेल्या आगीत पोलीस चौकी ही जळून खाक झालेली असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। बिटको चौक विदा सावरकर उड्डाणपुलाखाली बिटको चौकात सिंहस्थ काळात आलेली पोलीस चौकी ठेवण्यात आलेली होती। ही चौकी नाशिक रोड पोलीस ठाण्याअंतर्गत असताना त्याचा वापर मात्र शहर वाहतूक शाखा तसंच विविध बंदोबस्तासाठी आलेले विविध संरक्षण दलाकडून होत होता। गुरुवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास पोलीस चौकीला अचानक आग लागली। याबाबत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या नाशिक रोड अग्निशमन दलाला माहिती दिली। तोपर्यंत नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचारी हे बिटको चौकात पोहोचलेले होते। तुरळक असलेली आगीनं अचानक रौद्र रूप घेतलं आणि क्षणार्धात प्लास्टिक फायबरपासून तयार केलेली पोलीस चौकी जळून खाक झाली। त्यातील टेबल, खुर्ची, फॅन, कपाट यात जळून खाक झालेला आहे। ही आग कशामुळे लागली याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। आगीचं निश्चित कारण समजू शकलं नसून नाशिक रोड पोलीस पुढील तपास करत आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।